नमस्कार, देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज 6 जून, कालच म्हणजे 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. पर्यावरणाचं महत्त्व आपल्याला कळतंय पटतंय. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा मानवी संघर्ष या पर्यावरणाशी कमी झाला तेव्हा तो कसा फुलला हेही आपण बघितलंय. मात्र हे सगळं आता जेव्हा लाईफ सुरू होतंय, हा लॉकडाऊन उघडतोय, तेव्हा आपल्याला या पर्यावरणाची कशी काळजी घ्यायला पाहिजे, काय शिकलो आहोत आपण इतक्या वर्षातनं या पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना, आणि ते जपण्यासाठी म्हणून आपल्याला काय बदल करायला हवेत, अगदी आपल्या स्वतःच्या आयुष्यापासून ते मोठ्या बदलांपर्यंत आपण या पर्यावरणाशी कसं सजगतेने जगणार आहोत याकडे लक्ष वेधणारा आजचा हा कट्टा. या कट्ट्यामध्ये आपल्याबरोबर सहभागी होत आहेत रामेश्वरजी सारडा, जे की नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिकचे संस्थापक सदस्य आहेत आणि ज्यांनी बोरगडच्या ग्रीन कवर डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठे योगदान दिलेलं आहे. तसंच आपल्याबरोबर सहभागी होत आहे डॉक्टर प्राजक्ता बस्ते, की ज्या आर्किटेक्चर कॉलेज MBBच्या आर्किटेक्चर कॉलेजच्या त्या प्रिन्सिपल आहेत आणि जलमित्र म्हणून त्या काम करतात आणि भूगर्भातील जल याविषयीचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. आपल्याबरोबर आणखीन सहभागी होत आहेत आर्किटेक्ट श्री अमेय फडणीस, हे एक कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट आहेत आणि डेव्हलपमेंट अँड आर्किटेक्चर अँड नेचर याच्यामध्ये त्यांचा बराच अभ्यास आहे. तसंच आपल्याबरोबर सहभागी होत आहेत विनीता सरवटे सौदीकर, या एक शिक्षिका आहेत पुण्यामध्ये आणि त्या लहान मुलांबरोबर स्टुडंट्सबरोबर एन्व्हायरमेंटल प्रोजेक्ट्सचं काम करतात आणि तसंच स्वतःमध्ये आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही त्या खूप प्रेरित करत असतात की आपण या पर्यावरणाचा समतोल कसा राखायचा आहे. ऐकूयात या सगळ्यांची मतं आणि जाणून घेऊयात पर्यावरण दिवसाचं काय महत्त्व आहे ते. नमस्कार मित्रांनो, आज पर्यावरण दिन आणि मला प्रकर्षाने आठवण होते ती माझ्या मित्राची शंकोरा. पर्यावरण दिन लहानपणापासून शाळेत साजरा करत आलो, तो पर्यावरण आपण रोजच अनुभवतो पण त्याची जाणीव करून देणारा हा मित्र मला लाभला. त्याच्या स्मृतीस वंदन करून मी आज नाशिक जिल्ह्याच्या बायोडायव्हर्सिटी आणि ग्रीन कवरबद्दल थोडीशी माहिती देऊ इच्छितो. भारतातला नाशिक हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे. आगळा वेगळा म्हणण्याचं कारण असं की नाशिकपासून 40 किलोमीटरच्या रेंजमध्ये, एरियल डिस्टन्समध्ये, आपल्याला 2 इंच ते 125 इंच पावसाची रेंज सापडते. वावी 2 इंच, सिन्नर 4 इंच, त्र्यंबकेश्वर 80 इंच, इगतपुरी 125 इंच. हे वैविध्य भारतातल्या माझ्या माहितीप्रमाणे तरी खूप कमी जिल्ह्यांना लाभलेलं आहे. एका बाजूला सह्याद्रीचं प्रोटेक्शन आपल्याला लाभलं आहे, भरपूर डोंगर, दऱ्या, नद्या, डॅम्स याने पूर्णपणे पर्यावरणाने भरलेला असा हा जिल्हा आहे. एकेकाळी नाशिक टिक या नावाने टिकची ओळख होती. फर्निचरचं टिक जे वापरलं जायचं ते नाशिक टिक म्हणून ओळखलं जायचं. आज टिकचं कवर नाशिक जिल्ह्यातलं बरंच कमी झालं आहे पण तरीही चांगल्या प्रकारे जंगलांचं प्रिझर्वेशन आपल्याकडे होतं आहे, झालं आहे. माझ्या मित्राने त्यात खूप मोठा लीड घेतला होता आणि बोरगडला 2 लाख झाडांचं संगोपन 15 वर्षात करून एक खूप मोठं जंगल उभं केलं होतं. असं या COVID-19 बॅकग्राऊंडवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एन्व्हायरमेंटचा जो सत्यानाश आपण आजपर्यंत केला आहे त्याची फळं आपण भोगतो आहे हे खऱ्या अर्थाने जाणवतं. चांगल्या प्रकारे जंगलांचं प्रिझर्वेशन
आपल्याकडे होतं आहे, झालं आहे. माझ्या मित्राने त्यात खूप मोठा लीड घेतला होता आणि बोरगडला 2 लाख झाडांचं संगोपन 15 वर्षात करून एक खूप मोठं जंगल उभं केलं होतं. असं या COVID-19 बॅकग्राऊंडवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एन्व्हायरमेंटचा जो सत्यानाश आपण आजपर्यंत केला आहे त्याची फळं आपण भोगतो आहे हे खऱ्या अर्थाने जाणवतं. हेच एन्व्हायरमेंट बरोबर आपण जमवून घेतलं असतं, डेव्हलपमेंट विथ एन्व्हायरमेंट अशी जर आपल्याला जमवता आली असती मैत्री, तर प्राण्यांचं आपलं आणि ही जी सगळी ह्युमन चेन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सगळ्या प्राण्यांची जी चेन आहे एक निसर्गनिर्मित, एकमेकावर सगळे दुसरे जीव अवलंबून आहेत अगदी झाडांपासून प्राण्यांपर्यंत, तर ती चेन सांभाळली गेली असती. आणि ती चेन सांभाळायला पुढच्या पिढीला उद्युक्त करायचं हाच मला वाटतं आज पर्यावरण दिनाचा विशेष कार्य आहे. नाशिक जिल्ह्याचं आणखीन एक वैविध्य म्हणजे या रेनफॉल व्हेरिएशन, टेम्परेचर व्हेरिएशनमुळे आपलं फ्लोरा आणि फौना हे दोन्ही खूप वैविध्य प्राप्त झालेलं आहे. आपल्याकडे बर्ड्सच्या म्हणजे पक्ष्यांच्या 400 प्रजाती मी स्वतः फोटोग्राफ केल्या आहेत आणि नाशिक जिल्ह्यात मिळाल्या आहेत. टोटल युरोप कॉन्टिनेंटचं 1200 प्रजाती आहेत, 600 प्रजाती आहेत. त्या मानाने नाशिकच्या 400 प्रजाती ह्या खूप खूप मोठा आकडा आहे. आणि हा पर्यावरणाचा समतोल जर आपण सांभाळू शकलो यापुढेही तर या आणखीन वाढण्याची शक्यतासुद्धा आहे. तर पर्यावरण दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या पिढीला आपल्याला जी जी पर्यावरणाची माहिती असेल ती मुद्दाम द्यावी, त्याचा रक्षण करण्याची त्याच्याबरोबर वृत्ती त्यांच्या जोपासावी ही मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. पाणी पर्यावरणातील 5 महाभूतांपैकी 1 महाभूत. पाणी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आढळते. बर्फ, बाष्प, जल या स्वरूपात ते आपल्याला दिसते. 2 प्रकारांमध्ये हे आपल्याला वापरता येते. जमिनीवरचे पाणी आणि जमिनी खालचे पाणी असे हे गोडं पाणी पृथ्वीवर एकूण पाणी साठ्यापैकी फक्त 2.5% आहे. जमिनीखालच्या पाण्याला आपण भूजल असे म्हणतो. ह्या भूजलाबद्दल रामदास स्वामींनी काय म्हटले आहे? भूमी गर्भी डोहो भरले कुणी देखिले न ऐकिले, ठाई ठाई झरे झाले विद्युल्लतांचे. पृथ्वी तळी पाणी भरले पृथ्वी मध्ये पाणी खेळे, पृथ्वीवरी प्रकटले उदंड पाणी. एकी पालथ्या गंगा वाहती उदके सन्निध्यची असती, खळाळे झरे वाहती भूमीच्या पोटी. तर असे हे भूजल याच्याशी मानवाचा संबंध पूर्वीपासून आहे. हरप्पा संस्कृतीमध्ये भूजलाच्या वापरासाठी बांधलेल्या विहिरींचे अवशेष आजही चांगल्या अवस्थेत आपल्याला सापडतात. तांत्रिक पद्धतीनं भूजलाचा उपसा सुरू झाल्यानंतर ह्या नैसर्गिक संपत्तीचा अनिर्बंध वापर सुरू झाला. भूजल साठवण्याचे काम त्या भूभागातील वेगवेगळे जे भूस्तर असतात आणि त्यांची जी रचना असते त्यांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे काही ठिकाणी भूजल आपल्याला 3 फुटांवर सापडते आणि काही ठिकाणी 100 फुटांवरही सापडते. मानवाच्या उपयोगासाठी आज विंधन विहिरींची खोलाई 300 फुटापेक्षा जास्त गेलेली आहे आणि त्यामुळे हा साठा आता आपला संपत आलेला आहे. हा साठा परत मिळवण्यासाठी काही राज्यांमध्ये वैज्ञानिक पद्धतीनं कसोशीनं प्रयत्न झाले आणि त्या प्रयत्नांना यशही आलेले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये लोकांनी प्रयत्न केले. उदाहरणार्थ वर्धा जिल्ह्यातील महाकाल नाला, तासोडा नाला, देवासमधले उदाहरण तर देखणे आहे. तेथील गावकऱ्यांनी ठरवले की विहिरींच्या पाण्यावर आपला हक्कच नाही,
त्यामुळे जनजागृतीचा एक भाग म्हणून त्यांनी विहिरींचे चक्क अंत्यविधी केले आणि तळ्यांचे वाढदिवस साजरे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे भूजलाची पातळी देखील वाढली. तर अशी ही संपत्तीचे संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण असे ठरविले पाहिजे, माझ्या अंगणातील पाणी मी माझ्याच अंगणात मुरविणार. त्यामुळेच ही अदृश्य संपत्ती आपली आपल्याजवळ राहील आणि ती खळाळती राहील. धन्यवाद. नमस्कार, मी विनीता सौदेकर, मूळ नाशिकची, आता पुण्याला असते. आज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. दिवसाची सुरुवात मी एक छानसं रोप लावून केली. मनाला खूप छान वाटलं. वर्षभरच मी हे प्रयत्न करत असते की निसर्गाला आपल्याकडून हानी न पोचो. त्यासाठी काय काय करता येईल त्यासाठी मी एक छोटासा कार्याचा वाटा उचलला आहे. त्यासंबंधी मी आज थोडंसं बोलणार आहे. मी शाळेत शिकवते, सायन्स शिकवते, आणि समोर जेव्हा मुलं बसलेली असतात त्यांच्यावर हे सगळे संस्कार करायला मला संधी मिळाली आहे आणि ती मी पूर्णपणे वापरत आहे. शाळेत तर मी विविध उपक्रम राबवत असतेच, परंतु वैयक्तिक पातळीवर सुद्धा वेळात वेळ काढून निसर्ग जोपासण्याचा प्रयत्न कायमच करते. बी द चेंज यू वॉन्ट, हेच आपण ठरवलं पाहिजे. आपण काय करू शकतो? आपल्या घरात पुष्कळ प्लास्टिक असं येतं की ज्याचा आपल्याला वापर करता येतो पुन्हा, त्या गोष्टींचा आपण पुन्हा वापर करता येईल. जे प्लास्टिक नको असताना सुद्धा येतं आणि ज्याचा पुनर्वापर होत नसतो त्याला आपण वेगळे साठवून आणि रिसायकलला पाठवू शकतो. शक्यतो प्लास्टिक टाळणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. त्यासाठी आपण काय करायचं? तर बाहेर जाताना आपल्याजवळ एक कापडी पिशवी कायम असावी, पटकन वापरता येते. ओला सुका कचरा वेगळा करण्याची जबाबदारी आता प्रत्येकाने घेतलेली आहे, परंतु अजूनही आपण ओला कचरा कॉर्पोरेशनकडे सोपून मोकळा होतो, त्यांची जबाबदारी असं समजतो. पण ही जबाबदारी आपलीसुद्धा तितकीच आहे. आपण जर ही जबाबदारी घेतली आणि घरच्या घरी कंपोस्टिंग केलं, त्याचे खूप फायदे आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे सगळा ओला कचरा जो तुम्ही जिरवताय घरातल्या घरात, त्याचं तुम्ही कंपोस्ट करून आपल्या झाडांसाठी वापरू शकता. दुसरं म्हणजे कॉर्पोरेशनचा भार ह्याच्यामुळे कमी होतो. अजून एक गोष्ट आपण जी करू शकतो, आजूबाजूला जे मोठी मोठी झाडं आहेत त्यांची बिया जेव्हा पडतात त्या बिया गोळा करून त्या जर तुम्ही घरात रुजवल्या छोट्या छोट्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये जे आपण पुनर्वापर करतो आहोत, तर तीच रोपं पुन्हा आपल्याला पुढे मोकळ्या जोगेत लावता येतात. मी गेले 5 वर्षे हे उपक्रम राबवती आहे आणि मला खूप लोकांची सुंदर साथ मिळाली आहे आणि खूप आनंद होतो जेव्हा आपण रोपं बाहेर बघतो आणि ती मोठी होत आहेत. तर प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने जर आपण मदत केली तर नक्कीच पर्यावरण चांगलं राहील. आणि मला सगळ्यांना हेच सांगायचं की शुभेच्छा माझ्याकडून पर्यावरण दिवसाच्या. आणि ह्या वर्षीचा जो विषय आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेचा, तो ह्याच्यासाठी आहे सेव्हिंग बायोडायव्हर्सिटी. सो आपण करूयात ह्याबद्दल. आणि शुभेच्छा पुन्हा एकदा. थँक्यू. नमस्कार, मी आर्किटेक्ट श्रीयामय फडणीस तुम्हा सर्वांना जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. वी आर इन द मिडल ऑफ अ ग्लोबल पॅन्डेमिक, दिस COVID-19 पॅन्डेमिक. सो दिस वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द प्रिव्हियस वन्स. And in the middle of this, everyone has been forced to ask this crucial question: how did we end up here? Often when we think of the environment and ourselves, we think of it as two divisible and different components. But that is not the truth. We are a part and parcel of our nature. And we must carry this thinking into every little thing we do. We must integrate it into the way we think. And we must not just think about progress and development, but think about our environment at all times. For example, as a professional, as an architect, I always think of how my built environment is going to affect the natural environment, and vice versa. Even the United Nations has identified 4 pillars of human development: equity, productivity, empowerment, and sustainability. And we often forget sustainability at our own peril.
वी मस्ट ऑल्सो नॉट बी फैनेटिक अबाउट प्रोग्रेस, इंस्टेड वी शुड बी पैशनेट अबाउट बीइंग प्रोग्रेसिव, पुरोगामी व्हा, नाहीतर या पोकळ विकासाचा आपल्याला सदैव असाच धोका राहील. अँड एनी टाईम यू टेक अप एनी लिटल ॲक्टिव्हिटी ऑर वर्क, थिंक अबाउट थ्री फंडामेंटल क्वेश्चन्स. हाऊ इज युअर ॲक्शन गोईंग टू अफेक्ट आर को एक्झिस्टन्स विथ नेचर? सेकंड, वॉट इज द ॲक्च्युअल नेचर ऑफ युअर अचीवमेंट्स अँड फेल्युअर्स? हू इज इट बेनिफिटिंग? अँड थर्ड, आर वी ॲज अ पीपल, ॲज अ रेस, केपेबल ऑफ हँडलिंग द पेस and the nature of the change that we are bringing about? Right now, we have relatively more time at our hands and we are living close to our loved ones. So it is a good time to think about this and to think about how you can bring about a positive change in your private and public lives. And hopefully, the next year, our World Environment Day will actually be a happy one. Take care and stay safe. Thank you. पर्यावरण दिनानिमित्त रामेश्वरजींनी जी शंको रहासरांची आठवण काढली ती खरोखरच गरजेची आहे. रहासरांसारख्या माणसांनी किंवा मॅन अँड इन्स्टिट्यूशन हिमसेल्फ यांनी नाशिकचं ग्रीन कवर, तिथली झाडं, जिल्ह्याभरातील पर्यावरण, एन्व्हायरमेंट, मुलांमधला अवेअरनेस, वेटलँड्स, बर्ड्स, स्पीशीज, बिबट्या या सगळ्यावर भरभरून काम केलं आणि त्यांनी खूप जणांना प्रेरित केलं हे काम करायला. बर्ड्स ऑफ नाशिक म्हणून पुस्तक देखील त्यांनी छापलं. हे सगळं होत असताना त्यांचा वारसा चालवणारी रामेश्वरजींसारखी काही मंडळी आहेतच, पण हे काम आपण नाशिककरांना पुढे न्यायला लागेल हेच आपल्याला रामेश्वरजी सांगतायत. आपल्या पुढच्या पिढीला हा सगळा वारसा देणं, एवढा पाऊस आहे, एवढी पक्ष्यांची प्रजाती आहे, हे सगळं पुढे देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते करताना त्या पर्यावरणाचा समतोल राखणं हीच आपली जीवनपद्धती असली पाहिजे. जसं मॅडम म्हणतायत, बस्ते मॅडम सांगतायत की भूजल हेच खऱ्या अर्थाने आपला रिसोर्स ऑफ वॉटर आहे. हे वॉटर टेबल टिकलं तर आपल्याला प्यायला पाणी, स्वयंपाकाला पाणी मिळेल. आपण म्हणतोय पृथ्वीवर पाणी खूप आहे, पण तुम्ही टक्केवारी जी ऐकतायत त्यांच्याकडनं की जे आपल्याला युजेबल वॉटर आहे ती टक्केवारी अतिशय कमी आहे, आणि ती आपण जर का जपली नाही, ती कॉन्झर्व केली नाही, ती रिसायकल केली नाही, तर मात्र निश्चितच आपण खूप महाभयंकर संकटाला सामोरं जायची तयारी आपल्याला ठेवायला लागेल. अर्थात पर्यावरण हा काय फक्त एन जी ओजचा किंवा शासनाचा आणि अधिकाऱ्यांचा आणि त्या विभागांचा भाग नाही. पर्यावरण हे तुमच्या आमच्या आयुष्यातला एक घटक, आपल्या रोजच्या जीवनातला तो भाग. प्लास्टिक वापरू नये, कचरा करू नये, तो ओलासुका वेगळा करावा, घरच्या घरी कंपोस्ट करावा, बियांची झाडं करावीत, अशा एक ना अनेक छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आम्ही आपल्या रोजच्या जीवनात आपण पाळू शकतो आणि तो संस्कार म्हणून आपल्या मुलांना देऊ शकतो हे विनीताताई सांगताय. नक्कीच आपल्याला त्यांच्या म्हणण्याकडे ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावर अवलंब केला पाहिजे. आर्किटेक्ट श्री अमय सांगतायत ती सुद्धा सत्यच आहे की नुसतंच प्रोग्रेसकडे ब्लाइंडली धावू नये, आपल्याला सस्टेनेबिलिटी बघायला पाहिजे. डेव्हलपमेंट आवश्यक आहे, आपलं आयुष्य पुढे जाणार आहे त्याच्यासाठी डेव्हलपमेंट गरजेची आहे, पण ती डेव्हलपमेंट जर का या एन्व्हायरमेंटच्या हातात हात घालून चालणारी असेल, ती तो समतोल राखणारी असेल, तर आपलं जीवन हे जास्त शाश्वत होईल, जास्त सस्टेनेबल होईल यामध्ये काही शंका नाही. या पर्यावरणाच्या दिवशी आपण हाच निश्चय करूयात की या पर्यावरणाचं नुसतं जोपासन नाही, तर त्याच्याबरोबर त्याला रिस्पेक्ट करून, त्याचा आदर करून आपण जगायला शिकूयात. पर्यावरण दिनाच्याच नाही तर अख्ख्या पुढच्या आयुष्याच्या या पर्यावरण जगण्यासाठीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.